अर्जेंटिनातील सय्यद अरिफोद्दीन उर्फ मोगल शहा नाना यांचा दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरल्या जाणाऱ्या उरसावर गेल्या 2 वर्षापासून देशात असणारा कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सावट आले. या उर्जेला 331 वर्षांची परंपरा असून त्यांच्या समाधीजवळ असणारे कडुलिंबाचे झाड सुद्धा जवळजवळ 331 वर्षापासून आहे. हा सुद्धा एक दैवी चमत्कार आहे, कारण साधारणतः कडुलिंबाच्या झाडाचे आयुमान हे फक्त 200 वर्षाचे असते. अजिंठ्यातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक वास्तू म्हणजेच मोगल शहा नाना यांचा दर्गा आणि त्यांचा उरुस. या सर्व ऐतिहासिक गोष्टींबद्दल आमचे अधान्यूजचे प्रतिनिधी संदीप मानकर यांनी घेतलेला आढावा पाहूया. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा या गावामध्ये मोगल शहा नाना यांचा उरुस दरवर्षी भरत असतो आणि आज तो उरुस आहे. मोगल शहा नाना उर्फ सय्यद अरिफुद्दीन यांच्या नावाने ओळखला जाणारा हा उरुस अत्यंत मोठ्या प्रमाणात भरतो. परंतु देशामध्ये गेल्या 2 वर्षापासून कोरोना सारख्या या महाभयंकर आजाराने थैमान घातल्यामुळं गेल्या 2 वर्षापासून हा उरुस अत्यंत कुठलीही गर्दी न करता या ठिकाणी होत आहे. आणि आपण या ठिकाणी बघू शकतो, हीच जी समाधी आहे जी मोगल शहा नानांची आहे. आणि या ठिकाणचा सर्वात मोठा इतिहास म्हणजे या ठिकाणी जे लिंबाचं झाड आहे त्याचं खोड आपण बघू शकतो की त्या खोडाचा आकार नेमका किती मोठा आपल्याला दिसून येत आहे. तर या लिंबाच्या झाडाचा इतिहास जर आपण बघितला तर जवळजवळ 331 वर्षापासून या ठिकाणी हे लिंबाचं झाड आहे असे या ठिकाणी स्थानिक इतिहासाचे संशोधक सांगतात. आणि आपण लिंबाच्या झाडाचं जे वयोमान असतं याचा जर आपण इतिहास बघितला तर साधारणतः कुठलंही लिंबाचं झाड हे केवळ 200 वर्ष जगत असतं, परंतु या ठिकाणी असणारं हे लिंबाचं झाड जवळजवळ 331 वर्षापासून आहे. तर आज हा दिवस असून आज कोरोनाच्या या आजारामुळे आणि देशावरच्या या संकटामुळे कुठलाही या ठिकाणी गाजावाजा कुठलाही जल्लोष नाही. आणि मोजकच जो भाविक या ठिकाणी येतो आहे तो फक्त दर्शन घेऊन आपला परत जात आहे. ये सय्यद शाह अरिफुद्दीन है, बहुत ऊंची बस्ती है और इनके मैं यहाँ पे 11:30 बजे बैठा था रात में और मेरे वालिद का इंतकाल हो चुका था. मेरे भाई किसके होते कि अपने हो गए इसलिए और रात के 11:30 बजे मैं इतनी सी शिरडी में मेरा गुजर क्या होगा, इसलिए मैं बैठा तो रो रहा था. तो रात के 11:30 बजे आपकी सवारी आई टप 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 घोड़े के ऊपर और घोड़े से वापस पहुंची तो मैं घबरा के उठ गया और घर पे जाके दस्तक दी. और मैंने तो वालदैन हमारी खोली, बोले कहाँ अभी तक तुम्हारे वास्ते छिड़नी आ रही थी और इनका खेत जो है निज़ाम अफात निज़ामुल बादशाह तो जो हुकूमत थी उन्होंने जो है तो खेत की. ऐतिहासिक महत्त्व असलेला अजिंठ्यातील मोगलशाह नाना दर्गा हा परिसरातील हिंदू मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. हिजरी 26 शाबान 1101 या साली मोगलशाह वली यांनी अजिंठ्यामध्ये आपला देह ठेवला. या पवित्र भूमीत त्यांनी आपला देह ठेवला. त्यांच्या मोठ्या प्रमाणात भाविक वर्ग अजिंठा परिसर व महाराष्ट्रभर पसरलेला आहे. एक आध्यात्मिक विभूती म्हणून ते सगळ्यांना परिचित आहेत आणि